नमस्कार, मी विजस ठोंबरे, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज। सांगलीत वाघमोडे नगर कुपवाड येथील तरुणी कोरोना बाधित, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांची माहिती। सांगली जिल्ह्यात पुन्हा कोरोना बाधितांचा चढता आलेख। जिल्हा प्रशासनाने अतिशय ताकदीने केलेल्या प्रयत्नानंतर आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा सांगली जिल्ह्यात हातपाय पसरताना दिसतो आहे। काल रात्री कवटे मंकाळ येथील कोरोना बाधिताची पत्नी कोरोना बाधित असल्याचे समोर आले होते। तोवर आज सकाळी सांगलीतील वाघमोडे नगर कुपवाड येथील 17 वर्षीय तरुणी कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे। कोरोना बाधित ठरलेल्या दुधेभावी येथील व्यक्तीशी संबंधित 2 जणांचे अहवाल काल प्रलंबित होते। सदर अहवाल आज सकाळी प्राप्त झाले असून यातील एका व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह आला, तर वाघमोडे नगर कुपवाड येथे राहणाऱ्या जवळच्या नात्यातील तरुणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे। सदर व्यक्ती ही कोरोनाबाधित रुग्णाच्या मेहुनीची मुलगी आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिली। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद।